नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयातील निबंध लेखन हा घटक अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण निबंधाचे प्रकार कोणकोणते आहेत ते समजून घेऊया. पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा प्रकार आहे चरित्रात्मक निबंध, तिसरा प्रकार आहे कल्पनात्मक निबंध आणि चौथा प्रकार आहे आत्मकथनात्मक निबंध. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये निबंधाच्या प्रकारामधील पहिला प्रकार जो आहे वर्णनात्मक निबंध याचा आपण अभ्यास करणार आहोत आणि याच प्रकारे आपण वर्णनात्मक निबंधाचा आपण सराव देखील करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 3रीपासून आपण निबंध लेखनाचा अभ्यास करत आलो आहोत, त्यामुळे निबंध लेखनामध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत यांचा तुम्हाला परिचय आहेच. तरी देखील आज आपण निबंध लेखन करताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत व निबंध लेखनाचे नियम थोडक्यात समजून घेऊया. विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये सर्वप्रथम दिलेल्या विषयापैकी आपल्याला कोणत्या विषयावर निबंध लिहिता येईल यासाठी सर्वप्रथम विषय निवड करणे अगदी गरजेचे आहे. निबंधाचे लेखन करतेवेळी काही वेळेस निबंधाचे मुद्दे देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेले असतात. काही वेळा निबंधाचे मुद्दे दिलेले नसल्यास आपण थोडक्यात निबंधाचे मुद्दे तयार करून त्या मुद्द्यांचा विस्तार करावा. निबंध लेखनाचा पुढचा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, एका परिच्छेदात म्हणजेच एका पॅरेग्राफमध्ये एक किंवा दोन मुद्द्यांचा विस्तार असणे अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे मुद्दे तयार केलेले आहेत त्या मुद्द्यांचा विस्तार एका परिच्छेदामध्ये कमीत कमी एक किंवा दोन मुद्द्यांचा विस्तार करणे या ठिकाणी अपेक्षित आहे. पुढचा नियम आहे निबंधाची सुरुवात. तर विद्यार्थी मित्रांनो, निबंधाची सुरुवात तुम्हाला विषयाची व्याख्या देऊन देखील करता येईल. दुसऱ्या प्रकारे त्या विषयाची हल्लीची चर्चा देखील करून तुम्हाला निबंधाची सुरुवात करता येईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे एखादा प्रसंग देऊन देखील आपण निबंध लेखनास सुरुवात करू शकतो. चौथी गोष्ट आहे निबंध लेखनामध्ये एखादी म्हण अथवा वाक्प्रचार यांचा देखील उपयोग आपण करून निबंध लेखनाची सुरुवात करू शकतो. पुढची महत्त्वाची गोष्ट विषयाचे महत्त्व समजावून देखील आपण निबंध लेखनाची सुरुवात करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी निबंध लेखनाची सुरुवात करताना समजून घ्यायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे निबंधाचा मध्यभाग. निबंध लेखन करतेवेळी निबंधाच्या मध्यभागामध्ये कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हे आपण थोडक्यात पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजेच निबंधाचा मध्यभाग हा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे आणि या ठिकाणी तुम्ही आपल्या निबंधाशी निगडीत मूळ विचार स्पष्ट करणे अगदी गरजेचे आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजेच विद्यार्थ्यांनी निबंधाच्या मध्यामध्ये संपूर्ण जो विषय तुम्ही निवडला आहे त्या विषयाशी संबंधित माहिती लिहिणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ जर माझा आवडता ऋतू हा निबंध असेल तर त्या ऋतू संबंधित अगदी महत्त्वपूर्ण माहिती त्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये लिहिणे गरजेचे आहे. पुढे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे इतर लेखन म्हणजेच माझा आवडता ऋतू पावसाळा हा जर निबंध असेल तर या पावसाळ्यामध्ये उन्हाळ्याचं वर्णन जास्त प्रमाणात करू नये. म्हणूनच या ठिकाणी म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांनी निबंध लेखन करताना इतर विषयांशी निगडीत भरकटत जाऊ नये.
विषयाची पुनरावृत्ती टाळावी आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो त्याच त्याच वाक्यांची होणारी पुनरावृत्ती निबंधामध्ये टाळणे गरजेचे आहे. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपल्या निबंध लेखनामध्ये विद्यार्थ्यांनी कमीत कमी 2 ते 3 परिच्छेद करणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे निबंधाची सुरुवात निबंधाचा मध्यभाग यामध्ये काही महत्त्वाचे नियम आपण पाहिले त्याचप्रमाणे निबंधाचा शेवट हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे आणि काही आपण थोडक्यात नियम समजावून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं तर निबंधाच्या प्रारंभाप्रमाणेच शेवट हा देखील महत्त्वाचा आहे. त्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट निबंध लेखनाचा शेवट हा अत्यंत स्पष्ट असणे गरजेचे आहे. यामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच निबंधाचा शेवट सुरुवातीप्रमाणेच अगदी आकर्षक असावा आणि यानंतर अगदी तुम्ही आपल्या लेखनामधून म्हणजेच आपल्या निबंध लेखनातून जे कोणी वाचन करणार आहे त्या वाचकाला विचार प्रवृत्त करणारा असा तुमचा निबंध असावा. म्हणजेच वाचकाला विचार प्रवृत्त करणारा निबंध असणे गरजेचे आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांनी निबंध लेखन करतेवेळी इतर महत्त्वाच्या काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहेत. मागे सांगितल्याप्रमाणे आपल्या निबंधामध्ये कमीत कमी 2 ते 3 परिच्छेद असावे. विद्यार्थी मित्रांनो एका परिच्छेदात 1 अथवा 2 विचारांचे विवेचन म्हणजेच स्पष्टीकरण असणे गरजेचे आहे आणि विचारांची पुनरावृत्ती नसावी. आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्ही जे विचार मांडणार आहात त्यांची पुनरावृत्ती होणे टाळावं. निबंध लेखनाची भाषा शुद्ध व ओघवती असावी. आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच निबंध लेखनामध्ये व्याकरणाच्या व शुद्ध लेखनाच्या चुका करू नयेत. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण निबंध लेखनामध्ये माझा आवडता ऋतू पावसाळा हा निबंध आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो निबंध लेखन करतेवेळी मी सांगितलेल्या नियमांचं अगदी पालन त्या ठिकाणी करायचं आहे. चला तर निबंध लेखनास सुरुवात करूया. निबंध लेखनाचं नाव आहे माझा आवडता ऋतू पावसाळा. विद्यार्थी मित्रांनो मागील नियमाप्रमाणे मी सांगितलं होतं की निबंधाची सुरुवात काव्यपंक्तीने किंवा एका प्रसिद्ध व्यक्तींच्या वाक्याने देखील तुम्ही करू शकता. आणि याचप्रमाणे मी आता तुम्हाला निबंध लेखनाचं वाचन या ठिकाणी करून दाखवत आहे. ये रे ए रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. जून महिना सुरू झाला आणि पावसाळा आला असे समजावे. बाजारात तर रंगीबेरंगी छोट्या मोठ्या आकाराच्या छत्र्या रेनकोट पाहायला मिळतात. पाऊस आला की आम्ही मुले खूप मज्जा करतो. पावसाळा आला आणि मी भिजलो नाही असे कधीच झाले नाही. आकाशात वीज कडाडते, ढग गडगडतात आणि मग आकाशातून पावसाचे थेंब थेंब पडायला लागतात. त्याचवेळी मातीचा मस्त वास सुटतो आणि पुढे मुसळधार पाऊस पडायला सुरुवात होते. पावसाळ्याची ही सुरुवात मला खूप आवडते. जेव्हा आकाशात जोराने वीज कडाडते तेव्हा आम्हा मुलांना थोडीशी भीती वाटते. थोडं थोडं घाबरायला होतं पण त्यानंतर धो धो पावसात भिजायची मजा काही वेगळीच असते. अशा पावसात आम्ही खूप मज्जा करतो. आई कितीही रागावली
तरी कागदाची होडी वाहत्या पाण्यात सोडणे व कुणाची होडी दूरवर जाते ते बघणे यांसारख्या गमती आम्ही मुले करतो. शाळा सुटल्यावर रस्त्याने पाणी उडवत उडवत आम्ही घरी येतो. पावसाळा येताच वातावरण प्रसन्न होते. पाण्याला जीवन म्हटले आहे, त्यामुळे पावसाळा हा अत्यंत महत्त्वाचा ऋतू आहे. शेतकरी बांधव याच पाण्याच्या आधारावरती आपली शेती फुलवतो. पण हाच पाऊस कधीतरी मानवाचे खूप नुकसान देखील करतो. कधी प्रचंड पाऊस पडून नद्यांना पूर येतो, माणसांची नाहक जीवितहानी देखील होते, तेव्हा मला खूप दुःख होतं. पुढचा परिच्छेद पाहूया. पाऊस म्हणजे निसर्गाची एक अजब देणच आहे. माणसांना, पशुपक्ष्यांना, झाडे वेलींना पाण्याची फार गरज असते. पावसाचे पाणी अडवून धरण, विहिरी, तलाव अशा ठिकाणी साठवून ठेवले जाते. नद्या, झरे, नाले यातील वाहणारे पाणी समुद्राला जाऊन मिळते. पावसाळ्यात गणेशोत्सव, रक्षाबंधन यांसारखे सण येतात. आम्ही सर्वजण हे सण उत्साहाने साजरे करतो. या सर्व कारणांमुळे मला पावसाळा हा ऋतू खूप खूप आवडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे निबंध लेखनाचे नियम व नमुना निबंध याचा आपण अभ्यास केला. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्या वहीमध्ये माझा आवडता ऋतू या विषयावर तुम्हाला निबंध लेखन करावयाचे आहे.